हेलो फ्रेंड्स, टुडे विल डिस्कस प्रेशर मीटर और प्रेशर गेज और वैक्यूम गेज एंड इंस्ट्रूमेंट विच आर यूज टू मेजर प्रेशर आर कॉल्ड एज प्रेशर मीटर और प्रेशर गेज और वैक्यूम गेज। ओके, देर आर डिफरेंट इंस्ट्रूमेंट दैट इज मर्क्यूरी बैरोमीटर, ओपन ट्यूब मैनोमीटर, दीज आर द डिफरेंट इंस्ट्रूमेंट विच आर यूज टू मेजर प्रेशर। Today we'll discuss mercury barometer, an instrument which is used to measure atmospheric pressure. An instrument which is used to measure atmospheric pressure is called as mercury barometer. Mercury barometer. One of the best barometer was designed by Italian scientist, that is Torricelli. Therefore, it is called as the Torricelli barometer. This barometer is as shown in figure. How to construction of this barometer is like this. There is one of the tube. It consists of a glass tube. It consists of a glass tube of 1 meter length and 1 centimeter diameter. Okay. This barometer consists of a glass tube of 1 meter length and 1 centimeter diameter. And this tube is filled with mercury up to its brim. Up to its brim. ही जी ट्यूब आहे ही पूर्णपणे मर्क्युरीने भरलेली आहे, काठोकाठ भरलेली आहे. Up to its brim. This tube is inverted, quickly inverted into a small dish. Into a small dish. This small dish also contain mercury. काय बघितलं आपण, एक ट्यूब घेतली, ती पूर्णपणे कशाने भरलेली आहे, मर्क्युरीनं. आणि मर्क्युरीनं भरल्यानंतर ती ट्यूब आपण काय केली, इन्व्हर्ट केली कशामध्ये, एका स्मॉल डिश मध्ये. दिस स्मॉल डिश इज ऑल्सो कंटेन मर्क्युरी. द लेवल ऑफ मर्क्युरी इन दिस ट्यूब, द लेवल ऑफ मर्क्युरी इन दिस ट्यूब इज लोअर. द लेवल ऑफ मर्क्युरी इन द ग्लास ट्यूब लोअर्स as some mercury spills into the dish. Spill in the dish. याच्यामध्ये जी लेवल आहे मर्क्युरीची ती काय झाली, कमी झाली. कशामुळं, तर याच्यात जे मर्क्युरी आहे थोडंसं कशामध्ये गेलं, या डिशमध्ये. अँड अ गॅप इज क्रिएटेड, अ गॅप इज क्रिएटेड बिटवीन द सरफेस ऑफ मर्क्युरी अँड द क्लोज एंड ऑफ द ग्लास ट्यूब. वर एक थोडासा गॅप तयार झाला कशामध्ये, सरफेस ऑफ मर्क्युरी आणि क्लोज एंड ऑफ द ट्यूब. दॅट गॅप डज नॉट कंटेन एनी एअर. दिस गॅप डज नॉट कंटेन एनी एअर अँड इट इज कॉल्ड ॲज टोरिसेली व्हॅक्युम. दिस गॅप इज कॉल्ड ॲज टोरिसेली व्हॅक्युम. इट कंटेन्स सम मर्क्युरी हेपर्स. इट कंटेन्स सम मर्क्युरी हेपर्स. ओके, मर्क्युरी हेपर्स. दस the pressure at upper end of mercury column inside the tube is zero. या ट्यूब मध्ये जे प्रेशर क्रिएट झालं या अप्पर एंडला, द प्रेशर ऍट द अप्पर एंड ऑफ द मर्क्युरी कॉलम इनसाइड द ट्यूब इज झिरो. दॅट इज पी ए इज इक्वल टू झिरो. फ्रॉम द डायग्राम दिस पॉइंट इज कॉल्ड ए. देअरफॉर प्रेशर ऍट पॉइंट ए इज झिरो. पी ए इज इक्वल टू झिरो. दिस called as equation number 1. Let us consider another two points, C point and B point. Let us consider the point C is on the mercury surface, is on the mercury surface in the dish, and point B is inside the tube and at the same horizontal level. B and C point kasha ahet, same horizontal level ahet. C point ha dish ya dish madhe ahet. आणि बी पॉइंट कुठे आहे, इनसाइड द ट्यूब, इनसाइड द ट्यूब. बट दिस टू पॉइंट्स बी अँड सी आर ॲट ए सेम हॉरिझॉन्टल लेवल अँड वी नो ॲट द सेम हॉरिझॉन्टल लेवल द पॉइंट आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. देअरफॉर प्रेशर इज ऑल्सो सेम. देअरफॉर वी कॅन राईट पी बी इज इक्वल टू पी सी. इफ द टू पॉइंट्स आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल देअरफॉर द प्रेशर ॲट दिस पॉइंट इज सेम. पी बी इज इक्वल टू पी सी. दिस इक्वेशन नंबर 2. ओके, we know PC is at the surface and PC is equal to P0. We can write PC is equal to P0. Why? Because it is
ओपन टू द एटमॉस्फेयर. सी पॉइंट कुठे ओपन आहे? एटमॉस्फेयर ला. त्यामुळे प्रेशर ऍट सी इज इक्वल टू प्रेशर ऍट एटमॉस्फेयर. प्रेशर ऍट पॉइंट सी दैट इज पी सी इज इक्वल टू एटमॉस्फेरिक प्रेशर. देयर व्हाय? बिकॉज इट इज ओपन टू द एटमॉस्फेयर. म्हणजे पी सी च्या ठिकाणी आपण पी झिरो लिहू शकतो. का? कारण हा पॉइंट सी कुठे आहे? ओपन आहे. कोणाला? ऍटमॉस्फिअरला. देअरफोर पी सी इज इक्वल टू पी झिरो. दिस इज इक्वेशन नंबर थ्री. क्वेश्चन नंबर थ्री. फ्रॉम इक्वेशन टू अँड थ्री, टू काय इक्वेशन आहे? पी बी इज इक्वल टू पी सी. आणि थ्री इक्वेशन काय आहे? पी सी इज इक्वल टू पी झिरो. देअरफोर वी कॅन राईट पी बी इज इक्वल टू पी सी इज इक्वल टू पी झिरो. दिस इज द इक्वेशन नंबर फोर. इक्वेशन नंबर फोर. ओके, सपोज द पॉइंट बी, आता पॉइंट बी कडे आपण थोडस लक्ष देऊ. पॉइंट बी हा कुठे आहे? बिलो द पॉइंट ए. सपोज द पॉइंट बी इज ऍट अ डेप्थ एच. पॉइंट बी कुठे आहे? ऍट अ डेप्थ एच, बिलो द पॉइंट ए, अँड रो इज द डेन्सिटी. सपोज पॉइंट बी इज ऍट अ डेप्थ एच, बिलो द पॉइंट ए, बिलो द पॉइंट ए, and rho is the density of mercury. Rho is the density of mercury, and we know pressure at B, which is below the point A, pressure at B is equal to PB is equal to PA plus H rho G. PB is equal to PA plus H rho G. This is equation number 5. From equation 4, PB is equal to P0. Therefore, we can write P0 is equal to PA plus H rho G. P0 is equal to PA plus H rho G. And from equation 1, PA is equal to 0. Pressure at point A is equal to 0. Therefore, our equation is P0 is equal to H rho G. P0 is equal to H rho G, where P0 is atmospheric pressure, rho is density of mercury, and H is height of liquid column, height of liquid column, and G is acceleration due to gravity. Using this barometer, that is a mercury barometer, we can measure the pressure, atmospheric pressure. We can measure the atmospheric pressure.